एक काळ असा होता की मुलींनीच काय पण मुलांनी देखील रंगभूमीवर उभं राहता कामा नये अशी घरातल्या वडील मंडळींची सक्त ताकीद असायची. पण पुण्याच्या मराठी शाळेत मी नाव घातलं त्याच वर्षी संमेलनात खणखणीतपणे एक धडापाठ म्हणून दाखवायचं काम माझ्याकडे सोपवलं. खणखणीत उच्चार आणि स्वच्छ बाणी याबाबतीत बाळाचं तोंड बहुधा पाळण्यातच वाजू लागलं होतं. त्यामुळे एक धडा तो काय आपण सहज म्हणून टाकू. या आवेशात मी विंगेतनं रंगभूमीवर प्रवेश केला. मी खडखडा धडा म्हणू लागलो. नवरात्र संपले, दसरा उजाडला, मोरूचा बाप आला म्हणाल मोरू. पण मोरूला कुठे माहीत होतं की संमेलनाला पालकांनाही बोलावतात, त्यामुळे मी मोरूचा बाप त्याला म्हणार आहे म्हणतो तोच आमचे वडील साक्षात समोर खुर्चीवर बसलेले मला दिसले. पण करतो काय, वाघ पाठीमागं लागल्यासारखा. खरं म्हणजे वाघ डोळे वटारून माझ्याकडे पाहत असताना मी खडाखडा धडा म्हटला आणि विंगेत पळालो. आता ही माझी तिरपीट पाहिल्यानंतर मास्तर कितीतरी चांगले असले तरी त्यांनी पुन्हा मला नाटकात घ्यावं का? पण तो प्रसंग पुढल्याच वर्षी आला. मूग वैद्य मास्तरांनी दधीची ऋषीनी इंद्राला वज्र करण्यासाठी आपली हाडं दिली या प्रसंगावर नाटकला लिहिलं होतं. पात्र योजना फार चपखल होती. ज्याला इंद्र केलं होतं नाटकात तो पुढील आयुष्यात IGP आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस झाला. बृहस्पती केलेला शरद मराठे अर्थमंथनात वाकबगार झाला, मग रिझर्व्ह बँकेचा डायरेक्टर झाला आणि असंच खूप. पण दधीची म्हणून माझंच रूप मास्तरांना डोळ्यासमोर दिसलं असावं. वास्तविक माझे डोळे गटाणे म्हणून त्यातून ऋषीची आध्यात्मिकता ओसंडत राहावी असं बिलकुल नव्हतं. मात्र शरीर हाडकोळं असल्यामुळे इंद्राला याची हाडं काढायला बिलकुल त्रास पडणार नाही म्हणून हे काम बहुतेक त्यांनी माझ्यासाठी योजलं असावं. खरं म्हणजे नाटकाची जुळवाजुळव चालू असताना मी तिकडे फिरकलोही नव्हतो. पण माझा खणखणीत आवाज आडवा आला. गुरुजींनी गुरुपत्र पुत्राला मी यशवंत उर्फ यमू वैद्याला सांगितलं, अरे त्या बापटाला घेऊन ये, तो कविता बिविता काय स्वच्छ म्हणतो. वैद्य मास्तर तसे मारकुटे असल्यामुळे त्यांनी दिलेलं दधीचीचं काम नाकारायची. दधीचीच्या बापाची प्रज्ञा होती पण दधीचीची नव्हती. आता ह्या नाटकाची एकच आठवण उरली आहे. आपली हुर्य होणाऱ्या भयानं कुणातरी एका पात्राला नेसवलेल्या धोत्रातच लघुशंका झाली होती. या कर्मासाठी नेमकी नारदाची शेंडी हातात आली, कारण नारदाचं एकट्याचंच धोतर म्हणजे पितांबर होता. पुढे मुंबईला ख्यातनाम वास्तुशिल्पी झालेला नारद रंगे वस्त्र सापडल्यामुळे त्याला अपराध कबूल करणं भागच पडलं. पण माझ्या तीर्थरूपांचे शब्दही खरे ठरले. माझ्या कुंडलीतल्या ग्रहांची माझ्यावरच वक्र नजर पडल्यामुळे नाटक झाले जन्माचे अशी आयुष्यभर माझी दशा झाली. एकामागून एक मला न शोभणाऱ्या भूमिका मी शालेय शिक्षणाच्या काळातच करू लागलो. पन्हाळ गडका किल्लेदार या हिंदी एकांकिकेमध्ये आमच्या हिंदी शिक्षकाने म्हणजे बिसावा गुरुजींनी मला किल्लेदार केलं. आणि जो खरा किल्लेदार शोभला असता त्या नाना डेंगळेला माझा मशालजी बनवलं. वसंत नगरकर हा सदरेवरील गायक बनून एक पद गाण्यासाठी रंगभूमीवर आला. हा हा मोरा पिया मानले ही चीज गाण्याचं काम त्याच्याकडे होतं. पण पालुपदातच त्याची पिन अडकून पडल्यामुळे कुणी वन्स मोर दिला नाही तरी हा हा मोरा पिया मानले ही विनवणी 15-20 वर्षे झाली तरी तो करीतच राहिला. तेव्हा ऐतिहासिक नाटकातला किल्लेदार आपला हसू कसंबसं दाबत असतानाच बिसावा सरांनी अप टू डेट कोटाच्या बाहीतला आपला हात बाहेर काढला आणि गायकाला आत खेचलं. एवढ्यात मी बऱ्यापैकी घोड विद्यार्थी झालो होतो, त्यामुळे सगळं पचवलं. शाहीर पांडुरंग खाडीलकर आणि शाहीर नानिवडेकर यांचा आदर्श पुढे ठेवून आम्ही मुलाने पोवाडे गावे असं लिमे मास्तरांनी ठरवलं. शिवाजीला सांगे जिजामाई कोंडाणा किल्ला तू घे ही हृदयद्रावक कहाणी रघु गोखले आपल्या बायकी गायकी आवाजामध्ये हौसेनं म्हणत असे. भोसले डेंगळे प्रभृती ताकदवान मंडळी पोवाडा गाताना खूप रुबाबदार दिसत. मग मी कसा मागं राहील? सिंहगडावर माघवद्य अष्टमीला तानाजीचा पोवाडा आम्ही इरेसरीत रंगवू लागलो. खणखणीत गद्य म्हणणाऱ्या नटाला दणदणीत पोवाडा वाठवायला काय उशीर? मग पुढे नाटकं सुरू झाली. छापील संसार या नाटकामधल्या पत्रकर्त्याची भूमिका माझ्याकडे आली आणि नंतर तर हाच मुलाचा बापमधला विनोदी पशु डॉक्टर उर्फ डॉक्टर पशु वसवणारा मी शाळेचा हुन्नरी कॉमेडियन ठरलो होतो. पशु हे मला विद्यार्थ्यांनी दिलेलं नाव. शाळा सुटेपर्यंत काही सुटलं नाही. इथे आमच्या तीर्थरूपांची आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. माझं मॅट्रिकचं वर्ष होतं तेव्हाची गोष्ट. यांना नाटकाबिटकात जायचं नाही, अभ्यास एक अभ्यास हे त्यांनी माझ्या मनावर बिंबवलं.
शाळेचे मुख्याध्यापक होते आमचे आवडते नाना प्रिन्सिपल नाग नारळकर, पण बापटाशिवाय नाटक रंगणार नाही ही खात्री असल्यामुळे मी ते काम करणार नाही हे कळल्यावर नाना नाउमेद झाले नाहीत। त्यांनी माझ्या वडिलांना चिठ्ठी लिहिली, तुमचा पाल्य आम्हाला नाटकात आवश्यक वाटतो, नाटकाच्या तालमीमुळे त्याचा अभ्यास बुडला तर आम्ही सगळे शिक्षक खास मेहनत घेऊन त्याचा मागं पडलेला अभ्यास भरून काढू, कृपा करून त्याला त्याचे अभिनय गुण ओळखून नाटकापासून परावृत्त करू नये। घरी गेल्यावर मी ती चिठ्ठी मोठ्या धीरानं वडिलांच्या पुढे ठेवली। वडिलांना पाल्य मुख्याध्यापक वगैरे शब्दांचं आवडंबर नको होतं। त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये मी मॅट्रिकला असतानाही मला नाटकात काम करायची परवानगी दिली आणि म्हणाले, जा तुझ्या हेडमास्तरलाच जर वाटतं तू नाटक्या हवंस तर हो नाटक्या, पण लक्षात ठेव नाटक्यास होणार असलास तर बालगंधर्वासारखं झालं पाहिजे। कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा काय माझं बावट ध्यान होतं, झिडपिडं अंग, डोळ्यांना चष्मा, डोक्यावर गच्च बसवलेली काळी टोपी, त्यात पुन्हा माझा आवाज फुटला होता। त्या सर्व थाटामुळे बालगंधर्व वगैरे न व्हायचा निश्चय मी करून टाकला। तेवढं सांस्कृतिक दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। बालगंधर्व होण्याऐवजी मी कॉमेडियन व्हायचं ठरवलं। वरेरकरांच्या एका नाटकात मी पशु झालो होतोच, आता सत्तेच्या गुलामातला कान्होबा झालो। पुढे झंकार साप्ताहिकाचा संपादक झालेला पुरा भिडे हा नाटकाचा नायक वैकुंठ। आमचं कॉलेजमधलं पहिलं वहिलं नाटक जेमतेमच झालं, पण नाटकात मला मिळालेलं नाव कान्होबा हे मात्र मला चिकटलं ते चिकटलंच। कॉलेजमधल्या गोऱ्या गोमट्या नाजूक साजूक मुलींनी मला कान्हा म्हणावं कन्हैया म्हणावं हे राहिलं दूरच, आणि नाटकातल्या बावट कान्होबाचं उपपद मात्र माझ्या नावामागे चिकटलं। कॉलेजच्या रंगभूमीवर आणि त्याआधी शाळेच्याही रंगभूमीवर तीन तीन अंकी नाटकं करण्याचा पायंडा त्यावेळी पडू लागला होता। पण कॉलेजमधल्या रंगसेवेला खरा रंग चढला तो शरद तळवलकर माझा सहाध्यायी झाल्यानंतर। तो सुपर कॉमेडियन, पण आम्हा दोघात एक अलिखित करार झालेला होता की दोघांनाही चांगल्या भूमिका ज्यात मिळतील, म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचे तर दोघांनाही फर्स्ट क्लास स्कोप मिळेल तर ते नाटक करायचं। खराष्टकात शरद कर्कशराव तर मी वक्रतुंड, भावबंधनमध्ये शरदकडे कामण्णाची हातखंडा भूमिका तर मी चक्क नायक म्हणजे प्रभाकर, लग्नाच्या बेडीत शरद गोकर्ण मी अवधूत, धमालीची नुसती ऑडियन्स सगळा कॉलेजच्या तरुण तरुणींचा, आणि त्यामुळे त्यांनी आम्हा नाटकांचं जे कौतुक केलं ते शब्दापलीकडचं होतं। हे सगळे अवतार रंगभूमीवर अवतरत असताना अभ्यासाकडे आणि परीक्षेतल्या यशाकडे आमचं दुर्लक्ष झालं नाही। वक्तृत्वाची आणि समाजकार्याची हौस कधी लटपटली नाही। एकाच वेळी अनेक भूमिका ताकदीनं सांभाळायचं कसब आम्हाला आमच्या उधळलेल्या या गुणांनी शिकवलेलं आहे। यथाकाल विद्यार्थी दशा संपली, अध्ययन संपलं पण अध्यापन सुरू झालं। प्राध्यापकी करायच्या कालखंडातही रंगभूमीचं वेळ कायमच राहिलं। धारवाडच्या महाविद्यालयात शिकवत असताना गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी काही निधी उभा करावा असं आम्ही ठरवलं। त्यासाठी अनेक रंगमंचीय कला एका कार्यक्रमात सादर करायचा बेत केला। मी डोईला फेटा बांधून एका अस्सल शाहिराच्या भूमिकेत रंगमंचावर आलो। बाकी सर्व मंडळींना एका प्राध्यापकानं शाहिराच्या भूमिकेत रंगमंचावरती यावं हे खूप रुचलं असावं, पण कॉलेजच्या प्राचार्यांच्या मनात काही वेगळंच आलं। प्राचार्य होते अर्थशास्त्राचे नामवंत पंडित प्रिन्सिपॉल जी बी जठार, खरं म्हणजे ते एक सतारवादक होते, संगीतातले मर्मज्ञ होते, पण काय आमच्या कार्यक्रमात त्यांनी एक आलाप झाला आणि गत असा स्वतःचा सतार वादनाचा विशेष कार्यक्रम पेश करायला हवा होता, पण जठार पडले जठार। ते जरठवरून आला का काय नाव हे माहीत नाही, ते काय म्हणाले एकदम, आपण शिंग मोडून वासरात जाणं आम्हाला मंजूर नाही, आपल्या प्राध्यापकांनी पुरापुरीत मिसळता कामा नये, फटकूनच वागलं पाहिजे असं त्यांचं प्रामाणिक मत होतं। त्यांनी मला चार समजुतीच्या गोष्टी सांगून उपदेश केला, तुम्ही आता प्राध्यापक आहात, तुम्ही पोरकटपणानं रंगमंचावरती जाता कामा नये, पण आम्ही कसले, बापाचं ऐकलं नाही तर प्राचार्यांचं थोडंच ऐकणार। धारवाड सुटलं आणि मी मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये रुजू झालो। तिथे प्राध्यापक आणि विद्यार्थी मिळून रंगभूमीला साष्टांग नमस्कार घातला, रंगदेवतेचं पाणीग्रहण केलं। साष्टांग नमस्कारासाठी भद्रायू भाटकर ही कवीचं विडंबन करणारी भूमिका ही मी उठवली, तर पाणीग्रहणमध्ये आय इज द घोडके म्हणणारा मसालेवाला मी झालो। मराठी प्रेक्षक सोडा, पण सिंधी गुजराती हिंदी बांधवांनाही आमची नाटकं एकदम पसंत पडायची। या कॉलेजच्या वार्षिक महोत्सवात एक प्रदीर्घ नृत्यनाटिका आम्ही बसवून घेत असे। विक्रमोर्वशीयम, शाकुंतलम, अर्जुन चित्रांगदा इत्यादी भारताच्या सांस्कृतिक धनातली अमोल रत्न मी नृत्यातून सादर केली होती, पण शेवटी कुमार संभवम
हे शिवपार्वतीच्या परिणयाचं नृत्यनाट्य कॉलेजच्या रंगमंचावरती आलं. त्यात कॉलेजच्या प्राध्यापकाने मी भरपूर स्कोप दिला. शिवाच्या गणांच्या रूपामध्ये ते आले. याला देह कसा आहे आणि चेहरा किती गोंडस आहे गणांना याला काही महत्त्व नव्हतं. त्यामुळे हडेल हप्पी प्रवीण प्राध्यापक जागीरदार, ढेरपोटे अगडबंब पांढरे पांडे, ठेंगणे ठुसके पुन्सी शहा अशी बरीच सहकारी मंडळी चक्क नृत्यनाट्यात शिवाचे गण होऊन नाचून गेले. ते माझे आईनपणाचे दिवस होते. सुधा ठक्कर, मेनका ठक्कर अशा नृत्यविशारद सहकारिणींच्या सहकार्यानं मी या नृत्यनाट्याने महाविद्यालयीन कारकिर्दीत रंग भरला, एवढं मात्र खरं. बाळा ते जन्मकाळा म्हणतात तेच खरं.